नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। आषाढी वारीसाठी उजनीतून 21 जून पासून पाणी सोडण्यात येणार। वारकऱ्यांमध्ये समाधान, धरणाची पाणी पातळी 27%। शास्त्रज्ञाला आम्ही दाखवून 4 कोटीला गंडविले। बनावट शपथपत्र तयार करून 46 लाखांची फसवणूक। अल्पवयीन मुलीचा विनयभंग, तरुणावर गुन्हा दाखल। धनादेश न वटल्याने 1 वर्षाची साधी कैद व दुप्पट रकमेचा दंड। आणि मेंबरशिप घेण्यास भाग पाडून महिलेस 65,000 फसवले, तिघांवर गुन्हा दाखल। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। गत वर्षीच्या तुलनेत उजनी धरणाची पाणी पातळी यावर्षी खूप खाली गेली असून आता आषाढी वारीसाठी उजनीतून 21 जून पासून पाणी सोडण्यात येणार आहे। राज्यातील सर्वात मोठे धरण म्हणून उजनीकडे पाहिले जात आहे। सध्या उजनी धरणात 27% पाणी साठा आहे। उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायी ठरलेले धरण आहे। उजनी धरणाला यशवंत सागर असेही म्हटले जाते। सोलापूर जिल्ह्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य स्रोतापैकी उजनी धरण हे महत्त्वाचे मानले जाते आहे। या धरणामध्ये पाणी -32% खाली गेले तर सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन पाणीपुरवठा पंपिंग हाऊसला पाणी उचलून पुरवावे लागते। ही स्थिती उद्भवू नये म्हणून अगोदरच उपाययोजना केली जात आहे। 291 HP पंपिंगने पाणीपुरवठा सोलापूर शहराला केला जात आहे, त्यामुळे धरणाची पाणी पातळी खोलवर गेल्यामुळे 10 HP 20 मोटरी तसेच 30 HP 4 मोटरीद्वारे पाणी उचलावे लागते। मंगळा येथे नायब तहसीलदार असल्याचे भासवून 6 जणांची मिळून शास्त्रज्ञाला 4 कोटी 100 रुपये घेऊन फसवणूक केल्याचे उघड झाले आहे। ही घटना दिनांक 10 ऑगस्ट 2018 ते 8 डिसेंबर 2022 या दरम्यान घडली आहे। मनोज अश्रुबा गोडबोले, राधा मनोज गोडबोले, यश मनोज गोडबोले तिघेही राहणार नालंदा नगर RTO ऑफिस रोड सोलापूर। आदित्य पांडुरंग गोसावी, सानिका अभय उपाध्याय दोघे राहणार मंत्री चंडक पार्क विजापूर रोड सोलापूर। बिभीषण गुलाब लोंढे वय वर्ष 165 हुडको कुमटा नाका दक्षिण सोलापूर असे आरोपींची नावे आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी श्री शैलेश कुमार बसवनप्पा हादिमणी वय वर्ष 55 राहणार सध्या किंग कार्डिंग रोड अल्फारेटा राज्य जॉर्जिया देश युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका मूळ राहणार 1889/19 डी जुना जिऊर्गी रोड शास्त्री नगर जिल्हा गुलबर्गा कर्नाटक। हे त्यांच्या भाऊ रेवण सिद्धे यांच्यासोबत सोलापूरमध्ये हॉटेल किनारामध्ये नाश्ता करण्यासाठी बसलेले असताना एका महिलेसह आरोपी तेथे आला। त्यावेळी रेवण सिद्धे यांनी जुन्या व्यवहाराचे पैसे मागितले असता यावेळी चर्चा सुरू असताना फिर्यादीची ओळख करून मी मंगळवेढा येथे नायब तहसीलदार आहे आणि सरकारी जमीन व खाजगी जमीन शासकीय किमतीत मी देतो आणि तेच काम मी करतो असे सांगून विश्वास संपादन केला। त्यानंतर वेळोवेळी 4 कोटी 100 रुपये घेतले, परंतु त्या पैशाच्या बदल्यात कसलीही जमीन न देता आणि पैसे परत न देता फसवणूक केल्याची फिर्याद श्री शैलेश कुमार हादिमणी यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली आहे। त्यावरून पोलिसांनी वरील 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे हे करीत आहेत। फिर्यादी भंगारेवा महादेव भागदुरे वय वर्ष 90 राहणार नरेंद्रनगर सैफुल यांचे पती यांनी खरेदी केलेले हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीचे 5,180 शेअर्स किंमत ₹92,69,768 असून त्यापैकी फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा चंद्रशेखर यांच्या हिश्श्यात येणारी अंदाजे रक्कम 46,29,884 रुपये किमतीचे फिर्यादीच्या पतीच्या व फिर्यादीच्या परवानगीशिवाय बनावट शपथपत्र सादर करून व बॉन्ड तयार करून ते स्वतःच्या नावे हस्तांतर करून फिर्यादी यांची फसवणूक केली आहे। ही घटना सप्टेंबर 2020 दरम्यान घडली। या प्रकरणी बागदुरे यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यांच्या फिर्यादीवरून राकेश उर्फ सिद्धेश्वर राजशेखर बागदुरे वय वर्ष 34 राहणार उत्तर कसबा व शिवानंद अंबण्णा नागोनसरे राहणार शेळगी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बंडगर हे करीत आहेत। मागील 2 महिन्यापासून अल्पवयीन 17 वर्षाच्या मुलीचा पाठलाग करत तिला रस्त्यात अडवून माझ्याशी बोलत जा म्हणून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे। या प्रकरणी श्यामकुमार अंबादास
मार्चरला राहणार सोलापूर याच्यावर पोक्सोन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पीडिता ही एक वर्षापासून एका दुकानात कामाला जात होती. आरोपी हा पीडितेचा 2 महिन्यापासून पाठलाग करत होता. ही बाब पीडितेने आपल्या कुटुंबियांना सांगितली होती. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियाने आरोपीच्या आईला या घटनेची माहिती दिली. त्यानंतरही आरोपीने पुन्हा पीडितेचा पाठलाग सुरू ठेवला. शुक्रवारी पीडिता घरी जात असताना आरोपीने तिला दुचाकीवरून पाठलाग करत तिला रस्त्यात अडवले. त्यानंतर मला तुझ्याशी बोलायचे आहे, जर नाही बोलला तर मी जीव देतो असे म्हणाला. त्यामुळे पीडितेने या घटनेची माहिती कुटुंबियांना सांगितली. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलीस करीत आहेत. बार्शी तालुक्यातील गाताची वाडी येथील रावसाहेब नामदेव घाडगे यांच्याकडून आरोपी अंबोरे यांनी 2 लाख रुपये हात उसने घेतले होते. त्यानंतर अंबोरे यांच्याकडे घाडगे यांनी रकमेची मागणी केली असता त्यांना 1-1 लाख रुपयाचे 2 चेक अंबोरे यांनी दिले होते. फिर्यादीने ते त्यांच्या खात्यावर जमा केले असता सदरचे 2 चेक आरोपीच्या खात्यावर पुरेशी रक्कम नसल्याच्या कारणामुळे धनादेश न वटता परत आले होते. त्यानंतर आरोपीस वकिलामार्फत रक्कम मागण्याची कायदेशीर नोटीस दिल्यानंतर देखील आरोपी महादेव लिंबराज आंबोरे यांनी धनादेशाची नमूद रक्कम दिलेली नव्हती. त्यामुळे फिर्यादीने बार्शी येथील न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. यावर सहाय्यक मुख्य न्यायदंडाधिकारी AP खानोरकर यांनी आरोपीस 1 वर्ष साधी कैद व धनादेशाच्या रकमेच्या 2x म्हणजे 4 लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठवली आहे. आरोपीने दंडाची रक्कम फिर्यादीला 1 महिन्याच्या आत देण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये आरोपीने सदर रक्कम न दिल्यास 3 महिने साधी कैद सुनावण्यात आली आहे. यातील फिर्यादीच्या वतीने ॲडव्होकेट SB भोरे, ॲडव्होकेट श्रीकृष्ण जाधव यांनी काम पाहिले. मेंबरशिप घेण्यास भाग पाडून 65,000 फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. फिर्यादी पूजा प्रसाद कुलकर्णी वय वर्ष 46 राहणार जानकीनगर जुळे सोलापूर व त्यांचे पती DMART येथे सामान खरेदी करण्यासाठी गेले होते. तेथे निखिल नावाचा इसम भेटला व त्याने आमच्याकडे एक स्कीम आहे, तुम्ही थोडे माझे ऐका असे म्हणून त्याने अडेंटा क्लब अँड रिसॉर्ट येथे पूनम राठोड या मॅनेजर असून तुम्हाला भारत व परदेशात कुठेही प्रवास करता येईल व त्यांच्या या कंपनीमार्फत चांगला फायदा होईल असे पटवून सांगितले होते. त्यावेळी फिर्यादी व फिर्यादीच्या पती असे दोघेजण सूर्या हॉटेलमध्ये गेले होते. पूनम राठोड व सुवर्णा गायकवाड यांनी कंपनीबद्दल फायदे पटवून देऊन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून कंपनीची मेंबरशिप घेण्याकरता 65,000 रुपये भरा असे सांगितले. त्यावेळी फिर्यादी यांनी 33,000 रुपये रोख रक्कम व बजाज फायनान्स कार्डवरून बाकीची रक्कम कंपनीच्या अकाउंटवर भरली. परंतु 8 दिवसांनी फिर्यादी यांनी पूनम राठोड, सुवर्णा गायकवाड व निखिल यांच्या मोबाईलवर फोन करून प्रवासासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यावेळी फिर्यादीसोबत संपर्क करण्याचे त्यांनी बंद करून कुठल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. दरम्यान फिर्यादी यांनी सूर्या हॉटेल येथे जाऊन विचारणा केली असता तेथेही कोणाला माहिती मिळाली नाही. त्यावरून फिर्यादी यांची खात्री झाली की आपली फसवणूक झाली आहे. या प्रकरणी पूजा कुलकर्णी यांनी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यांच्या फिर्यादीवरून पूनम राठोड, सुवर्णा गायकवाड व निखिल राहणार अडेंटा प्लॉट नंबर 1 विनायक CHS लिमिटेड रिद्धी बिल्डिंग समोर MG रोड बोरवली मुंबई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.